आज तर नमस्कार सगळ्यांना। तर आज माझी मावशी माझ्या घरी आलेली आहे, तर तिच्यासोबत तुमची ओळख करून देतो। त्याच्या पहिले माझी परिभा कशी नटली तर, आणि आज आम्ही कुठतरी जातोय। एक सेकंड। हां चला नमस्कार कर। नमस्कार, हाय कर सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? हाय कर, विद्या म्हणते बर का, इकडे ताई आई बसलेली। काका आपल्या मावशीची ओळख करून दिली नाही? बर, आमच्या मावशीची ओळख करून देतो तुम्हाला। हे बघा, हाय कर रे। हाय कर, हाय कर, इकडे इकडे। नमस्कार, नमस्कार वगैरे येत नाही त्याला। हा चला, कोमलला पण भेटू घालतो, पण त्याच्या पहिले मावशीला भेटा। आणि कोमल जी आहे हे तयार होती, तर आम्ही कुठे चाललो तिथं मला आम्ही दाखवणार आहे। त्याच्या पहिले तुम्ही माझ्या मावशीला भेटून घ्या एकदा। हे बघा, ही तर बसलेली बघा मावशी। नमस्कार मावशी। नमस्कार। तुम्ही कोणत्या गावचे आहात? तुम्ही बाळापूर अकोल्याची माझी मावशी। मावशी कस काय, लोक म्हणतात मावशी कस काय आली म्हणे, आईची बहीण आहे का म्हणे, वेगळी दिसायला लागली म्हणे। तर ती आईची बहीण नाही आहे, ती आईच। तर आईचे दात बसवणं चालू, तुम्हाला सांगितलं ना लास्ट व्हिडिओ, तरी तुम्ही कमेंट करता आम्हाला। असं असतं का बरं, आई म्हण बेटा एकदा। हा बघा, आईच म्हणते ती। इकडे आज आजी जमा सर गे। नमस्कार। हा केला नमस्कार। का गाई कोण म्हणता लोक असे? तर आई येत नाही आमच्यासोबत, आम्ही जातोय बाहेर जेवण करण्यासाठी। तू का येत नाहीये? का घरी राहते सांग मला कारण दे। मला पातळ जेवण लागते भैया। अगं तर आमच्या सोबत तर चल, सोबत जायचं। आजी दोन्ही कोण बोलती बघ, मला काय करतो करावं आजीच, उगच म्हणती। असं असतं का बरं, बाळा जाऊ नको, बाळा जाऊ नये, इकडे 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 चल, आपलं जायचं भुरजायचं आहे चाबी। हे बघ, जेवढं जातं तेवढंच खायचं, शिल्लक काय खाणं पडते। हा तर आम्ही सगळेजण जातोय आता, चला तुम्ही पण चला आमच्या सोबत सगळ्यांनी। परी इकडे चल, चल कोमल झाला। हा थांब जरा, आवाज आलाय थोडा थांबा लागल। आजी येत नाही बाबा, आजी घेऊन ये आणायचं बिन यायचं नाही, आम्ही नाही का मटण खायला चाललो। जा तुम्हाला यायचं मटण खायला? नाही नाही। काऊन आजी आता आपलं खायचं, आजी आता आता काय राहिलं, कोणत घालते म्हण नको बाबा, काय करून जाय काय म्हणते आजी, गुरु करायला म्हणते। मग दादा पण येत आहे सोबत, तुम्ही थांबता घरी एकटे? हा घर समजा, हे काय रे किडे परेशान करायला लागलेत। तू बसला तिथेच। हा ना बरं, तुम्ही काल मग काय व्हिडिओ दाखवलाय? कोणता काय व्हिडिओ केलं तुम्ही, ते काय काय मिक्स केलं तू? आणि आजचा व्हिडिओला आम्हाला खूप मेहनत लागली, मेहनत म्हणण्यापेक्षा जो शॉर्ट व्हिडिओ टाकलाय ना त्याला डायलॉग वगैरे बोलण्यासाठी खूप मेहनत लागली, कारण की आईकडून डायलॉग बोलणं होत नाही, कारण की आता दात काढल्यामुळे ते डायलॉग स्पष्ट बोलणं होत नाहीये। पण काही दिवसात आईची ट्रीटमेंट पूर्ण होणार आहे, आणि आई पहिल्यासारखी दिसणार तुम्हाला काही दिवसांनी। पण कसं आहे आता म्हातार पण आलं की थोडं सोयीस्कर लागतं ना, तसं आमच्या आजीला बी तसंच काहीतरी नाही का आजी? तुम्हाला जेवायला टाइम लागतो उडी मारे मला एका दिवशी दी, माझ्या बाईची नजर काढा। आता तुम्ही म्हणसर नजर काढा असं कोण म्हणतोय, या बायांचं चालतंय बाबा, नजर काढा नजर काढा नजर काढा। ती दर्शी रडती ना, मग घरी आली की झोपत नाही। बाळ कुठे, बाळा बाळ बाळ कुठे घे बाळाला, आमच्याकडे खूप मोठे बाळ झाले आता, आणि आम्ही एकदम भारी अशा ठिकाणी जातोय आता जेवायला। तर चला सगळ्या जणांना आमच्यासोबत जेवण करण्यासाठी, आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे, थोडा पण तुम्ही स्किप करू नका। आता व्हिडिओ मध्ये मी केसाला हे करतोय, तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका। काका भेटली का तू मावशीला? कुठे मावशी? काय करता तू,
एक कमेंट केली होती की आई नाही आहे, आईची बहीण आहे म्हणजे तुझी मावशी. हे बघा गड्या घातली बाच्यानी. आणि हा पोरगा मला जरा भी दपत नाही, याला ये म्हणलं लगेच येतो, रागामध्ये म्हणलं तरी येतो, डोळ्यात डोळे घालून पाहतो, असं नजर भी असं करत नाही. एक वेळेस आपल्याला वाटतं बाबा जाऊ द्या नाही येते ग. काही जणांना होत मावशी टेन्शन दिसतात ना. आता आईचं पहिलं तोंड असं होतं, थोडं वरती झालेलं असं झालंय तर मग ते वाटतं ना थोडं. आणि आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिसणार आहे. आता मी ट्राय केलेले की सेल्फी कॅमेरा व्हिडिओ घ्यायचा, तुम्ही सांगा कसं वाटतं सेल्फी कॅमेरा व्हिडिओ, काय तुम्हाला आवडतो का नाही, का बॅक कॅमेरा जो की आपला ते बी करायला तयार आहे. परी इकडे आणि सगळ्यांना सांग, उभी राहा उभी राहा उभी राहा इकडे. हा सगळ्यांना सांग मला इंस्टाग्रामला फॉलो करा. आमच्या परीची आयडी आहे आद्विका सावळे, तुम्ही जाऊन सर्च करू शकता. आणि सगळ्यांनी परीला फॉलो करा, काय जेवढे इंस्टाग्राम युट्यूबला बघत असतील त्यांनी इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. आता तेच राहिलं होतं, आता इकडून तिकडे जा तिकडून इकडे या. हे बघा आमची कार वारी नाली झालं, चलायचं. बरं असे सेल्फी कॅमेऱ्यातले व्हिडिओ आवडता का बॅक कॅमेऱ्यातले? बॅक कॅमेऱ्यात आवडता, सेल्फी नाही आवडत, मच्छर नाही आवडत, तेच अर्थ होतोय ना. चला की ओला उकर, उशीर 8:30 वाजलेत मित्रांनो. आणि अजून याचा जायचा पत्ता नाही, ही आई पण आवडते, उठणार आवरणं पटकन येईल ना, तो उठ पटकन, तू आवर पहिले तुझं. आणि चला आता आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जातो आणि मग तुम्हाला भेटतो, काय. चला एकदा परीची आता हे बघून घ्या, तयारी बघून घ्या, आम्ही निघतोय आता. तुम्हाला म्हटलं डायरेक्ट हॉटेलमध्ये भेटू, पण परीची टोपी गिपी बघा. आणि परीसाठी एक छानशी कमेंट लिहा आमच्या कमेंट बॉक्समध्ये. आणि कोमल पण सुंदर दिसते, कोमलसाठी पण एक कमेंट लिहा म्हणणं सांगा मी कशी दिसते. हा चला चला जायचं, चला चला मी निघलो, चला हा चला आता उशीर झाला आम्हाला खूप. चल बाई ये चल पप्पाकडं, चला. कच कच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तरी मी कढईच तापवली, तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाई मी सोसल, थोड तरी सांगाल का नाही, पाहुण जेवला काय. मम्मीला विचारचं आहे, पाहुण पाहुण जेवला काय, पाहुण काय जेवला काय. चला जेवायचं ते त्याच्यासाठी जायचं, पण आमचे बंधू राज येते बाबा छोटे. इथे सगळेजण आलेले आहेत, ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर आल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवतो. परी बघा, परी हे परी सगळे चमचे हारू द्या बा. परी हाय कर बाळा, एकदा हाय कर, हाय कर, हाय कर. चला आमची ऑर्डर आल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो, काय बघा काय म्हणते याला, सूप म्हणते, चिकन मंचाव सूप आईसाठी मागवलेला आहे. तर आई म्हणजे थंड होऊन द्या, ते थंड झाल्यावर चांगलं लागणार आहे, तुम्ही सांगा मित्रांनो. आई पटकन द्या आई, थोडं फुकून फुकून पेत असते त्याला. बरं ओके, थोडं होऊ द्या थंड, झालं 3 दिवस झाले आता. आणि त्याच्यासोबत जी ही शेव येते ना, ही इकडं चरण चालली. आणि बरं या ना खाना, थोडा वेळ खाता का. हे बघा परी परेशान करायला लागली, ती जेवण पण करू देत नाही आहे. काय म्हणतात चिकन लॉल पॉप मागवलं आणि बिर्याणी प्लॅन थांबणार थोडं, नाही ऐकत आहे, काय करू आता तिला कोण सांभाळ. आता परीला परीचा काका सांभाळ. हा हा द्या तुम्ही
ओके मस्त है का जाऊ दे जाऊ दे कोमल कसे मस्त है जाऊ दे दमा दमा जा बर तुला कुठे जायचं तर घेतील तू खायचं असेल तिला डोला आहे ना हा हा डाल दीजिए पुरा हा खाईन का तू नाही ना उसमें डाल दीजिए रेंज दीजिए वैसे वैसे रेंज दीजिए रख दीजिए वहाँ पे चल या सगळ्यांनी जेवण करायला तू बोलणार नाही का कोण साहेब मटन येते इकडे आहे ना देतो आधे काले कंटेनर में रखना था मटन अलग और चिकन अलग ऐसा पहचान में आया ऐसा आपके लिए अच्छा है थाम देती मम्मी देती थाम देती मम्मी वर्ती इंदिरा तब कुर्ची देऊ तिला एक बसायला तर चला आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघतोय घरी तुम्ही म्हणता परी आणि रुद्र कुठे आहे तर रुद्र आणि परी गेलेले आहे त्याच्या काकासोबत आजीसोबत घरी तर हे बघा इकडे बॅकग्राऊंड दिलेले फोटो वगैरे काढण्यासाठी कोमल कसं वाटतंय मस्त मस्त पोट भरलं तुझं का भरलं ना तुमच्या इकडे आहे काय सगळे आमच्या घरात आम्ही जातच नाही थोड़ा जो आम्मी तुला कुल्फी खायची तुला काय खायचं कोमल ऐकलं आला का आवाज आला का डोळे वाटून पाती माझ्याकडे चला आता आम्ही आता जातो कुल्फी खायची आहे कुल्फी खाल्ल्यानंतर मग जाणार आहोत घरी आजीसाठी बदाम शेक न्यायचा आहे आपल्या आणि राम माझा भाऊ आहे त्यासाठी पण बदाम शेक न्यायचा आहे कारण की फोनवर हुकूम आलेला आहे आम्हाला ते खायचं आहे घेऊन या आता ते पण आता मलाच बघणे तर दार सांग आपल्याला बदाम शेक न्यायचा थांबा म्हणा 2 मिनटं चला आता मी तुम्हाला 2 मिनटानंतर भेटतो काय तर आपण आलेलो इथं पान घेण्यासाठी कोणतं घ्यायचं आहे बबल हाँ खूब सारे बड़ा वरायटी दिल को चूज करा तो डिपेंड ये बगा हो हे द्या कोणतं बदाम पिस्ता म्हणजे कोणते म्हणजे तुम्ही हा द्या तू फ्रेश कोणती आहे तू एक द्या ते आणि एक हे द्या हा आणि एक दुसरं द्या कोणतं घेतली कोमल तुला कोणतं ते ते द्या खालचं कौन गा तुला आवडलं नाही तर इथून आपण भैयाकडून घेतलेले आहेत कुल्फी भैया हाय करा तर तुम गाडी किती वाजता येईल तुम्हाला इथे 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हां 11 साडे 11 वाजेपर्यंत गाडी इथे राहते चमन आणि चमनच्या साईडला समजा ॲड्रेसच सांगायचा होता
हां ते तिरुपती प्लाझा आहे ना त्याच्या साईडला तर जालन्यात लोक कोणी असतं नक्की यांच्याकडे कारण की आम्ही यांच्याकडून कुल्फी घेऊन जातो दरवेळेस यांच्या कुल्फीची टेस्ट भारी आहे थँक्यू भैया